नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब्स या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मराठी व्याकरण यावरती आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि यापूर्वी आपण मराठी व्याकरणामधील वर्णविचार हा चॅप्टरचा व्हिडिओ बघितलेला आहे. वर्णविचारमध्ये आपण ह्यापूर्वी स्वर आणि स्वरांचे प्रकार यावरती सगळ्या डिटेल्स घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण स्वराशी संबंधित सगळे प्रकार वगैरे बघितलेले आहेत, ज्यामध्ये ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर किंवा सजातीय, विजातीय किंवा संयुक्त स्वर म्हणजे काय आहे, आणि स्वरांमध्येच अगदी स्वर, स्वरादी आणि नवे स्वरादी या सगळ्या डिटेल्स बघितलेल्या आहेत. तो होता आपला वर्णविचारचा पार्ट 1. आता आपण पाहणार आहोत आज वर्णविचार पार्ट 2. पार्ट 2 मध्ये आपण काय बघणार आहोत तर व्यंजने आणि व्यंजनांचे प्रकार. आपण पाहिलं व्यंजन म्हणजे काय, ज्या कुठल्याही अक्षरांना किंवा बाराखडीमधल्या कुठल्या अक्षरांना स्वरांचा संदर्भ घ्यावा लागतो किंवा त्याचा आधार घ्यावा लागतो, ते पूर्ण एकट्याने पूर्ण होत नाहीत. क, ह्या क ला आपण पाय म्हणून लिहितो. जर फक्त क म्हणत असेल प्लस अ जर ऍड झाला तर तो पूर्ण अक्षर तयार होतो क असं उच्चारण्यासाठी. म्हणजे ज्याला उच्चारण्यासाठी आपल्याला दुसऱ्या स्वरांचा म्हणजे कुठल्याही अक्षरांना उच्चारण्यासाठी स्वरांचा संदर्भ घ्यावा लागतो त्याला व्यंजन असं म्हटलं जातं. मग अशी व्यंजनं कुठली आहेत आणि त्यामध्ये काय काय येतं ह्या सगळ्याचा आपण आत्ता अभ्यास करणार आहोत. तर व्यंजनामध्ये काही प्रकार पडतात, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे स्पर्श व्यंजने, ज्यामध्ये टोटल 25 व्यंजने येतात. मग ते कुठून अगदी क ख पासून स्टार्ट होतात ते भ म इथपर्यंत येऊन पोहोचतात. स्पर्श व्यंजनांना स्पर्श व्यंजने असं का म्हटलं जातं, तर ज्याचा उच्चार करताना कुठल्याही अक्षरांचा उच्चार करताना आपल्याला जिभेचा आपल्या तोंडातील इतर अवयवांशी स्पर्श होतो त्याला उच्चारताना. फॉर एक्झाम्पल क क असेल तर ते कुठे टेकते, प प हा शब्द असेल तर ओठांची काय हालचाल होती आहे, किंवा ठ ठ हा ट मध्ये जीभ कुठे आपली स्पर्श करते टाळूला वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी जिथे ज्या वर्णांच्या उच्चारामध्ये येतात त्यांना आपण स्पर्श व्यंजने असं म्हणतो. मग ते कुठले कुठे कुठे, जीभ, कंठ, ताळ, ताळ म्हणजे ताळू टाळू आपलं, दात आणि ओठ या सगळ्यांना ते स्पर्श करतात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. म्हणजे त्याचा उच्चार करताना जीभ आपली स्पर्श करते सगळीकडे. मग त्यामध्ये कुठले कुठले 5 वर्ग आहेत. क वर्ग मध्ये कुठले येतात, क ख ग घ आणि ड. ड नाही, सॉरी, त्याला ग असं बोलतात, क ख ग घ ग. स वर्ग मध्ये येतात च छ ज झ आणि न. नंतर ट वर्ग मध्ये येतात ट ठ ड ढ न. ट वर्गामध्ये येतात त थ द ध न आणि प वर्गामध्ये येतात प फ ब भ म. तुम्ही म्हणाला अगदी आता लहान मुलांसारखं का घेतात मॅडम यामध्ये, तर सगळ्यात बेसिक गोष्ट अशी आहे की क वर्गमध्ये कुठले येतात हेही बऱ्याचदा आपल्या विद्यार्थ्यांना आठवत नाही आणि ते ते जसे जसे स्पर्श व्यंजने दिसतात समोर समोर आपल्याला त्यानुसार त्यांचं प्रकार अजून पुढे आहेत. आपल्या अजून एका पुढच्या चॅप्टरमध्ये वर्णविचारमध्येच येणार आहे. ह्या स्पर्श व्यंजनांवरती एक सेपरेट चॅप्टर आहे, त्याच्यात मग ते दंत्य कोणते, औष्ठ्य कोणते वगैरे हे सगळं कळण्यासाठी आपल्याला हे 25 वर्णांचा चांगला अभ्यास असणं अपेक्षित आहे. आता आपण काय पाहिलं स्पर्श व्यंजने. पुढचा प्रकार आहे अनुनासिके. अनुनासिके हा स्पर्श व्यंजनांमधलाच एक प्रकार आहे ज्याचा उच्चार आपल्याला नासिकेतून किंवा नाकातून होतोय असं वाटतं. न न असा उच्चार केला तर आपल्या नाकातून आवाज येतोय असं वाटतं. म अशा उच्चारांना आपण अनुनासिके असं म्हणतो. त्यामध्ये कुठले येतात, ग न न न आणि म हे 5 व्यंजन यामध्ये येतात ज्याला आपण अनुनासिक असं संबोधतो. आणि अनुनासिकचा आपल्याला फायदा व्याकरणामध्ये कुठे होतो, जिथे अनुस्वार किंवा विसर्ग हे कुठं द्यायचंय त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस शब्दांची फोड संधीमध्ये करावी लागेल त्यावेळेस अनुस्वारानुसार काय कुठलं वापरायचंय किंवा जोड शब्द लिहिताना आपण कुठलं शब्द वापरतोय ह्यावरती बरंच काही डिपेंड करतं. त्यासाठी आपल्याला अनुनासिकांचा अभ्यास असणं अपेक्षित आहे. अनुनासिके एकूण किती आहेत, 5. पुढचा व्यंजनांचा प्रकार आहे कठोर व्यंजने. कठोर व्यंजने आणि मृदु व्यंजने हे अगदी एकमेकांच्या विरुद्ध व्यंजने आहेत असं म्हटलं तरी चालेल. ज्याच्या उच्चाराची तीव्रता जास्त असते त्यांना आपण कठोर व्यंजने असं म्हणतो. उच्चाराची तीव्रता म्हणजे कसं, की ज्याला उच्चारण्यासाठी असं कठीणपणे आपल्याला काय म्हणतात त्याच्यावरती काम करावं लागतं किंवा काय कठीणपणे उच्चार करावा लागतो. क ख
असं म्हणजे मोठा उच्चार येतो त्याचा आपला ग ग सॉफ्टली, त्या तुलनेने लवकर संपतो घ ग, हे असे सॉफ्ट उच्चार होतात. तर क क ला आपण सूर लावतो किंवा तीव्रता वाढते त्याची. सौम्य उच्चार कुठले? मृदु व्यंजने येतात ग घ मध्ये, ग घ हे सौम्य झाले, तर तीव्र उच्चारामध्ये किंवा कठोर व्यंजने क ख झाले. जे आपण पूर्वी आत्ता यापूर्वी पाहिलं की स्पर्श व्यंजने आहेत, स्पर्श व्यंजने पाहिले, स्पर्श व्यंजने यामध्ये आपण क ख स छ ट ठ त थ आणि प फ हे बघितलेत. हे सगळे कुठले येतात? कठोर व्यंजने. आणि जे आपण त्यानंतरचे बघितलेले आहेत हे ग घ ज झ ड ढ द ध आणि ब भ हे कुठले येतात? तर मृदू व्यंजने. ठीक आहे, स्पर्श आणि मृदू, सॉरी कठोर आणि मृदू व्यंजने हे आपण बघितलं. आता पुढचा प्रकार आहे अर्धस्वर आणि त्यांची उच्चारसरणी. अर्धस्वर म्हणजे काय असतात? की ज्यांचा उच्चार अनुक्रमे दुसऱ्या स्वरांसारखा येतो. म्हणजेच कुठला? य चा उच्चार हा ई सारखा येतो, य ई. र चा उच्चार काय येतो? रू सारखा. ल चा उच्चार कसा येतो? लू सारखा. हा लू लू असा आहे. सर्वात महत्वाचं, मागच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट मिस झाली होती आपली, लू चा वापर कुठे होतो? लू म्हणजे काय? लुप्त होण, म्हणजे त्याचं क्लुप्ती, क्लुप्ती या एकाच ठिकाणी त्या शब्दाचा वापर केला जातोय. हा बऱ्यापैकी लोप पावत चाललेलं मूळाक्षर आहे आपलं, की ज्याचा जास्त वापर कुठे होत नाहीये. तो एवढा आउटडेटेड व्हायला लागला की आपल्या गुगलवरती पण त्याला टाईप करायला सापडेना झालंय. तर हा पुढचं काय? ल चा उच्चार लू सारखा आणि व चा उच्चार काय? ऊ सारखा. मग आपल्याला बरंच एमपीएससीने पण यापूर्वी प्रश्न विचारलेले, य र ल व यांना सिक्वेन्सनी लिहा किंवा त्यांना अनुक्रमे उच्चार स्थानानुसार लिहा. तर ते कसं लिहिलं जाणार आहे? य आता व ऊ नुसार काय? व य व र ल ही त्यांच्या उच्चार स्थानानुसार सिक्वेन्स आहे. आणि हे मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की य र ल व याला जर उच्चार स्थानानुसार सिरियली लिहा असं म्हटलंय तर आपण य व र ल असं लिहायचं. पुढचा व्यंजनांचा प्रकार आहे उष्मे किंवा घर्षक असं त्यांना म्हटलं जातं. उष्मे म्हणजे काय? उसाचा किंवा आपण आपल्या पोटातून हवा बाहेर फेकतोय असं त्याच्यात होतं. श श स हा उच्चार अगदी पोटातून येतोय उष्म, म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. उष्मन, उष्मन म्हणजे काय? वायू. उष्मे किंवा उष्मन म्हणजे काय? वायू. पोटातून हवा बाहेर काढतोय, वायू बाहेर टाकतोय आपल्या तोंडातून, त्याचा घर्षण होतंय तोंडाशी जास्त. श असं बोलताना आपण जे घर्षण करतो त्या उच्चार स्थानानुसार त्याला उष्मे हा प्रकार दिलाय. त्यामध्ये किती येतात? तीन व्यंजने येतात, जे श श आणि स हे तीन व्यंजने उष्मे किंवा घर्षक या प्रकारामध्ये येतात. पुढचा प्रकार आहे महाप्राण. इथे लिहायचं राहिले महाप्राण. महाप्राण हे किती आहेत? महाप्राण टोटल 14 आहेत. महाप्राण म्हणजे काय? की फुफ्फुसातील हवा जोरात बाहेर फेकतो असा तो उच्चार होतो. ह ख छ ठ फ हे अगदी कसं होतं इंग्लिशमध्ये जर आपल्याला ह्याला लिहायचं असेल तर ख ला कसं लिहितो आपण? के एच ए, म्हणजे यच हा उच्चार केला जातो. म्हणजे इनडायरेक्टली आपण ह हा उच्चार त्याच्यात घेतो. ख छ, छ मध्ये सी एच एच असं घेतो आपण, फ मध्ये एफ एच किंवा घ मध्ये काय येतं? जी एच. अशा सगळीकडे जिथे जिथे इंग्लिशमध्ये एच हा वापरतो आपण त्याला आपण म्हणू शकतो की त्याला महाप्राण असं म्हणतात. महाप्राण, महाप्राण व्यंजने. आणि ह्या महाप्राण मध्ये किती येतात? ह ह ख छ थ फ घ झ ढ ध भ हे सगळे आणि प्लस हे चार येतात. श श स ह म्हणजे 10 + 4 = 14 महाप्राण सगळेचे सगळे 14 येतात. तर बाकी सगळ्या मूळाक्षरांना जे आपले 48 + 2 अशी जी मूळाक्षरं आहेत त्यांना आपण अल्पप्राण म्हणतो. जर 14 मायनस केले त्यातले तर हे 14 महाप्राण, बाकीचे सगळे अल्पप्राण. हे झाला पुढचा प्रकार. पुढे आहे व्यंजनांमधलं सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट व्यंजनांची, की स्वतंत्र व्यंजन कशाला म्हणतात? ळ. ळला स्वतंत्र व्यंजन असं म्हटलं जातं. का म्हणतात? कारण त्याचा उगम हा द्रविडियन भाषांमधून झालाय. बरेच म्हणजे काय, जवळजवळ सगळे आपले मूळाक्षरं देवनागरी लिपीतले आहेत. देवनागरी लिपी ही संस्कृत लिपीपासून आलेली आहे.
आणि त्या देवनागरीचा हा प्रॉपरचा मुळाक्षर नाही आहे, ळ ळ हा द्रविडियन भाषांतून आलाय म्हणून त्याला स्वतंत्र व्यंजन असं म्हटलं जातं. आणि आता आपण म्हणतो की 48च का तर मोजले तर बऱ्याचदा क्ष आणि ज्ञ पण दिसतं, पण ह्यांना मुळाक्षरे म्हटलं जात नाही तर त्यांना जोडाक्षरे म्हटलं जातं. जोडाक्षर का म्हटलं जातं तर क्षचा क्ष हा क श आणि अ पासून तयार होतो. क्षत्रिय क्षचं स्पेलिंग कसं लिहितो आपण के एस एच ए क्ष असं स्पेल तयार होतो म्हणजे के क आणि श आणि अ याचं स्पेल तयार होतं. ज्ञानेश्वर किंवा डी डी कसं तयार होतोय ज्ञ द न ग आणि अ या सगळ्यांचं मिळून ज्ञ तयार होतोय. म्हणजे ते प्रॉपरचे स्वतःचे मुळाक्षरं नाही आहेत, ते इतर मुळाक्षरांपासून तयार होणारी अक्षरं आहेत म्हणून त्यांना जोडाक्षरे असं म्हटलं जातं. तर आज आपण व्यंजनांमधले सगळे प्रकार बघितलेले आहेत. व्यंजनांचे काय काय प्रकार बघितले तर सगळ्यात पहिल्यांदा स्पर्श व्यंजने बघितले ज्यामध्ये 25 व्यंजनं येतात, आणि त्यानंतर आपण बघितले अनुनासिक ज्यामध्ये 5 व्यंजनं येतात. त्यानंतर पाहिलं आपण कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने ज्यामध्ये 25 व्यंजनं आहेत त्याच्यातले प्रत्येकी दोन दोन प्रत्येक लाईनमधले येतात. 5 लाईन आहेत स्पर्श व्यंजनांच्या, त्याच्यातले दोन दोन 5 × 2 = 10 म्हणजे 10 व्यंजनं हे कठोर येतात, 10 व्यंजनं मृदू व्यंजन येतात. त्यानंतर पुढे आहे अर्धस्वर. अर्धस्वरमध्ये फक्त 4 व्यंजनं येतात जे त्यांच्या स्वरांवरून. अर्धस्वर का म्हटलं जातं तर त्यांना स्वरांची मदत घ्यावी लागते किंवा त्यांच्या उच्चारस्थानामध्ये स्वरांचं ते लुप्तपणे दिसतात स्वर म्हणून हे येतात. ई ऊ ऋ आणि लु हे स्वर य र ल व यात दिसतात म्हणून ते अर्धस्वर म्हटले जातात. उष्मे आणि घर्षक त्यामध्ये 3 स्वर येत व्यंजन येतात श श आणि स. आणि पुढे आहे महाप्राण. महाप्राणमध्ये 14 येतात. अशा प्रकारे आज आपण व्यंजनांच्या सगळ्या डिटेल्स घेतलेल्या आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत व्यंजनांमधील स्पर्श व्यंजने आहेत त्या स्पर्श व्यंजनांचे त्यांच्या स्पर्शानुसार वेगवेगळे प्रकार पडतात जे आपल्याला कुठल्याही स्पर्धा परीक्षेला खूप महत्त्वाचे आहेत. बऱ्याचदा त्याच्यावर प्रश्न येतात म्हणजे तालव्य आणि दंत तालव्य हे तर आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे. चाप आणि चाप ह्यामधला फरक अशा प्रकारच्या डिटेलिंग आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये येतील. म्हणजेच आपण काय बघणार आहोत वर्णविचार. आणि ज्यावेळेस आपला वर्णविचार हा चॅप्टर संपेल किंवा वर्णांशी रिलेटेड डिटेल संपतील त्यानंतर आपण आयोगाचे काही क्वेश्चन्स घेणार आहोत त्या लेक्चर त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. म्हणजे अशी ही सिक्वेन्स आपली चालूच राहणार आहे. तुम्हाला काही अडचणी येत असतील अभ्यासामध्ये मराठीच्या संदर्भात जे काही डिटेल्स हवे असतील त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकून तुमच्या क्युरीज ज्या काय असतील त्या सर्व सांगू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगेन की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे तर फॉर्मॅलिटी झालंच, पण या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्ही डिसलाईक कराल त्यावेळेस तुम्ही 100% कमेंट करून सांगितलं तिथे की का डिसलाईक करतात तर ते मला जास्त आवडेल, ज्यामुळे आपल्याला नवीन नवीन इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि तुम्हाला काय अडचणी येतात तेही मला कळतील. तुम्ही जो रिस्पॉन्स देत आहात आपल्या या वेब सिरीजला त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या स्वप्नांसाठी अभ्यास करत राहा. धन्यवाद.